नमस्कार, मी विशाल. आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका मुद्द्यावरती ज्यात आपण जातो एटीएम पर्यंत, एटीएम मधून आपल्याला पैसे काढायचे असतात. नंबर एकचा मुद्दा, थेट 2000 नोट टिकते, मग 2000 सुट्टे कुठे मिळणार? मग तिथे 2000 नोटे म्हणून आपण दुसरीकडे जातो तर तिथे पैसेच नसतात. अशा अनेक समस्यांना गेल्या 2-3 दिवसापासून सगळ्यांनाच सामोरं जावं लागतंय. बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात एटीएममध्ये पुन्हा खडखडाट पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली आहे. चलन तुटवडा निर्माण झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना एटीएममध्ये वारंवार फेऱ्या मारूनही कॅश मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला आहे आणि सर्वच एटीएम बाहेर नो कॅशचा बोर्ड झळकताना बघायला मिळतोय. काही ठिकाणी बँका सुरू होत्या मात्र एटीएममध्ये पैसे नव्हते. बहुतांशी बँकांमध्ये फक्त आपल्याच बँकेचं एटीएम वापरण्याची मनमानी सुरू होती. दुसऱ्या बँकेच्या एटीएमच्या वापरानंतर सिस्टीम डाऊन असल्याचा मेसेज येत होता. एकूणच नोटबंदीचा निर्णय होऊन आता जवळपास 4 महिने लोटलेले, तरीही बहुतांश एटीएममध्ये अजूनही नोटांचा खडखडाट जो आहे तो जाणवतोय. मुंबई पुणे शहरातली काही एटीएम जी आहेत त्याचा अपवाद जर सोडला तर काही इतर शहरांमधली बहुतांशी एटीएम जी आहेत ती अजूनही चालूच झालेली नाही आहेत. पण शहरात ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागात काय असेल बघूयात. गेल्या 2 दिवसांपासून कोणत्याही एटीएममध्ये जा, नो कॅशचा बोर्ड ग्राहकांचं स्वागत करतोय. ही स्थिती एकट्या मुंबईतच नाही तर पुणे, नाशिक, नागपूर अशा महानगरांमधल्या सगळ्याच एटीएममध्ये आहे. 10 एटीएम फिरा तेव्हा 1 एटीएममध्ये पैसे मिळत आहेत. काही एटीएममध्ये तर बँकेच्या ग्राहकालाच पैसे मिळत असल्यामुळे सामान्य ग्राहकांना प्रचंड त्रास होतोय. सकाळपासून 3 एटीएम भरून आलोय, कुठे पण ते चालू नाही आणि सगळीकडे एरिया दाखवत आहे आणि मला अर्जंट कॅश टाकायची. मी आत्तापर्यंत जवळ 4 एटीएम बघितले आणि हे स्टेट बँक म्हटल्यानंतर आम्हाला इतकं चांगलं वाटतं, परंतु इथे आल्यानंतर पाहिजे तर इथं कॅशच नाही आहे यांच्याकडे. आता काय करायचं हा आम्हाला प्रश्न पडला आहे. सध्या कोणीकडे पैसे नाही आहे आणि आता ह्याकडे आलो तर याच्यातही 100 नोटं तर नाहीच आहे, बोर्ड लागलेले आहे आणि काय कोणीही मशीन चालू नाही आहे. RBI बँकांना पैसे देत नाही त्यामुळे बँका त्यांच्या एटीएममध्ये पैसे टाकत नसल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनेचे नेते विश्वास उडगी यांनी केला आहे. याच्यावरती सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणतंच वक्तव्य देत नाही आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की बँकांकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॅश कमी पुरवठा करते आणि म्हणून बँकांमधून जे एटीएममध्ये कॅश पुरवठा व्हायला पाहिजे तो कमी होत आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे पण हे स्पष्टपणे कोणी सांगत नाही आहे. एटीएम नक्की का रिकामे आहेत याबाबत कोणीच काही सांगायला तयार नाही. मात्र एटीएममधील खडखडाटामुळे सामान्यांची चांगलीच आर्थिक नाकाबंदी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. चला मुंबईपासून सुरुवात करूयात. मुंबईकरांना आज ज्या बँकांचे ग्राहक आहेत त्याच बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येत आहेत, पण इतर बँकांच्या एटीएम मशीनमधून मात्र पैसे काढता येत नाही आहेत. बघूयात काय परिस्थिती आहे. मध्य मुंबईतल्या एटीएम मशीनची काय रियालिटी आहे ह्यात आपण पाहणार आहोत. आपण आहोत मध्य मुंबईतल्या माहीम परिसरामध्ये. माहीम परिसरामध्ये एकाच ठिकाणी आपण बघत असाल, या माहीम रेल्वे स्टेशनच्या बाहेर 3 प्रमुख बँकांची एटीएम आहे. ॲक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे आणि कोटक महिंद्रा बँक आहे. अशा या 3 बँकांची एटीएम जे आहेत एकाच ठिकाणी आहेत आणि या तिन्ही ठिकाणी आपण जाऊन बघणार आहोत की एटीएम मशीन्समधून नेमकं कसा प्रतिसाद भेटतो आहे. आपल्याला इथे कॅश काढायला मिळते का? इथे काही लोक देखील आले होते कॅश काढण्यासाठी, त्यांना त्यांची कॅश मिळाली आहे असं ते आम्हाला बाहेर जाताना सांगत होतो. आता मी इथे कॅश काढत आहे. ॲक्सिस बँक आहे, माझं कार्ड आहे ICICI बँकेचं आहे. ICICI बँकेचं कार्ड असल्यामुळे मला इथे अजूनही कॅश मिळालेली नाही आहे. ICICI बँकेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तिथल्या ATM सेंटरमध्ये आपण थेट आता तिथे जाऊन पाहणार आहोत. आपण आता ICICI बँकेच्या ATM सेंटरमध्ये आलो. इथे काय ATM मधून काढायला तुम्ही इथे पैसे काढायला आला होता? पैसे निघाले तुमचे? हां आले पैसे. पैसे आले ना? हां ते आले होते. इथे पैसे काढायला त्यांचे पैसे निघालेले आहेत. आपणही बघणार आहोत इथे चेक करून. माझं कार्ड ICICI बँकेचं आहे त्यामुळे ICICI बँकेच्या ATM सेंटरमधून मला माझे पैसे मिळालेले आहेत.
त्यामुळे ICICI बँकेमध्ये कुठलाही अडचण नाही, कारण मी याच बँकेचा ग्राहक आहे. त्यामुळे आपण बाजूच्या बँकेला देखील जाऊन बघणार आहोत की तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. बाजूलाच कोटक महिंद्रा बँकेचं ATM सेंटर आहे. आता आपण कोटक महिंद्रा बँकेच्या ATM सेंटरमध्ये आहोत. इथे नेमकी काय परिस्थिती आपण इथे पाहणार आहोत. बघत असाल मी ते कॅश काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र मला कॅश काही मिळालेलं नाही आहे. माझं ICICI बँकेचं जे ATM कार्ड आहे ते मी ते टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला ATM मशीनमधून, मात्र मला ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या ATM सेंटरमधून पैसे काही मिळालेले नाहीत. माझी जी बँक आहे ICICI बँक, तिथून मात्र मला पैसे काढता आलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची काहीशी अडचण झालेली आहे. ही अडचण कधी दूर होणार असाच प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत. व्हिडिओ चॅनल सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. ATM मध्ये खडखडाट आणि या परिस्थितीला पुणेकर देखील सामोरे जात आहेत. जाऊयात पुण्यात. नोटबंदी झाल्यानंतर आपण ATM मध्ये खडखडाट बघितला होता. आता खरं तर याला बराच कालावधी उलटून गेलाय, पण आता पुन्हा एकदा नव्यानं ATM ड्राय पडल्याचं दिसतंय. मी दत्तवाडी भागामध्ये आहे पुण्याच्या, आणि स्टेट बँकेचं ATM आहे. आपण बघूयात. आता एक ग्राहक आहेत आतमध्ये, दोन मशीन्स इथं दिसत आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत. त्यांना काय यश मिळतं आहे का आपण बघूयात, आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. कारण पुन्हा एकदा असं दिसतं आहे की लोक जे आहेत ते अनेक ठिकाणी फिरत आहेत, परंतु त्यांना काही पैसे जे आहेत ते मिळत नाही आहेत. आपण यांच्याशी संवाद साधूयात. तुमचं काय नाव? दीपक पवार. काय अनुभव आला? काय सकाळपासून मी आता तिसरे ATM बघतोय, कॅश तर काही येत नाही आहे मोस्टली, आणि अनअवेलेबलच, म्हणजे सर्व्हिस पण दाखवत नाहीत की काय अकाउंट बॅलन्स आहे नाही आहे नक्की काय. बरं, तुम्ही कुठल्या कुठल्या भागात फिरलाय, किती ठिकाणी? मी सकाळी वडगाव ATMला गेलो होतो SBIच्या, आता एक दत्तवाडी आहे, आणि एक कॉपरेटिव्ह बँकेचे पण गेलो होतो. तिथेही ते तर ATM बंदच आहे सकाळपासून, म्हणजे शटर डाऊन आहे, कुठंच नाही आहे, अजिबात कुठंच नाही. बघितलं आपण आणखीन एक कस्टमर आहेत, यांना विचारत आपण. तुमचं काय नाव? माझं नाव सिद्धेश्वर माने. आता मी 3 दिवस झाले एरंडवाणी आत दत्तवाडीत, 2-3 ठिकाणी भरपूर ठिकाणी पाहिलं, कुठल्याच ATM मध्ये पैसे नाहीत. नाही, काय होतं, काय अनुभव येतो? शिल्लक बॅलन्स नाही म्हणून सांगतो ATM मध्ये, बॅलन्स नाही म्हणून. त्यामुळे मग काय अडचण येते? त्यामुळे काय अडचण म्हणजे आता पैसे काढायचे कसे हे प्रॉब्लेम येतो ना, तिथे लाईन दोन उभारायचं का, कामाला जायचं काय. तुम्ही काय काम करतो? मी दीनानाथ मंगेशकरला कामाला आहे. कामाला? त्यामुळे मग तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी हिंट काही कारण पण कळू शकले नाही ना कारण. आपण बघितलं की अनेक भागामध्ये फिरत आहेत पुण्याच्या, आपण आणखीन काही भागामध्ये जाणार आहोत आणि काय ATMची अवस्था आहे हे बघणार आहोत. पुण्यामध्ये आपण आढावा घेतो आहे ATM केंद्रांचा. आणखीन एका सेंटरवरती आपण आलो आहे, पण इथं तर आत जायची गरज नाही, कारण तुम्ही बघता इथं लिहिलेलं आहे सरळ नो कॅश, कॅश संपलेली आहे. त्यामुळं याचा अर्थ असा आहे की इथं लोक येऊन गेलेले आहेत, परंतु इथं कॅश नसल्यामुळं शेवटी बँकेतर्फेच हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. त्यामुळं इथं आत जाऊन चेक करण्याची आवश्यकता देखील नाही आहे, त्यामुळं या ATMमध्ये पैसे नाही आहेत. आपण आता ॲक्सिस बँकेचं ATM आहे तिथं बघूयात. आपण एक तरुणी आता ती आत जाऊन आलेली आहे. नोटबंदी के बाद बहुत सारे ATM ड्राय चल रहे थे, अभी आप अंदर जाके आए, कुछ मिला क्या हो? नहीं नहीं, अभी तो कैश नहीं थी यहाँ पे, और बहुत सारी ATMs में जाके आई, लेकिन मिल नहीं रही है अभी कैश. ओके, आप भी सुबह से बहुत सारी? चौथा ATM है मेरा. चौथा ATM है. और क्या लग रहा है आपको, क्यों, कुछ कारण बताया गया है? कुछ नहीं. और क्या क्या प्रॉब्लम्स आ रही है कैश नहीं होने के कारण? नहीं, अभी तो 2000 के नोट मिल रहे तो इसलिए वो प्रॉब्लम हो रहा है अभी, तो छुट्टा नहीं मिल रहा है, और अभी इतनी धूप में भी ATMs में ढूंढ ढूंढ के पैसे निकालने पड़ रहे, तो नहीं होता वो. आपण बघितलं की एक तर प्रचंड उन्हाळा आहे, 38 इकडं तापमान आहे, आणि लोकांना पैसे मिळत नाही आहेत. आणखीन एक जण आहेत आतमध्ये गेलेला, आपण त्यांचा अनुभव काय आहे आपण बघूयात. पण म्हणजे वेगवेगळ्या बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ICICI आहे, ॲक्सिस आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पण काही होत नाही. आपण यांना विचारत काय मिळतात काय पैसे? कितीतरी दिवस झाले पैसेच नाही आहे ATMमध्ये, बरंच येत नाही ATM, आणि सगळ्या ATMमध्ये हीच पोझिशन आहे. हीच पोझिशन किती दिवस झालं? जवळजवळ 30 मार्चपासून हेच चालू आहे, 29-30 मार्चपासून असंच चालू आहे जवळजवळ. कुठल्या एरियामध्ये? प्रत्येक एरियामध्ये नाही आहे, म्हणजे एकदा माझ्या अगोदर एक 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे,
एकाला खायचं होतं म्हणजे त्याला पैसे नव्हते, तो 5-6 ए टी एम जाऊन आला, पैसे नाही आहे. आणि काय काय वाटतं तुम्हाला काय कारण असं, कारण तेव्हा ठीक होतं नोटबंदी होती, जाऊन चेक डिपॉझिट करायचे पैसे घ्यायचे ना, खूप भाडीव काम झाले. अक्षर लोक परेशान, आपण बघितलं की यांनी जर सांगितलं की काय काय माणसांना अक्षरशः खायला पैसे काढायचे होते, पैसे मिळत नाही आहेत. त्यामुळं 30 मार्च नंतर महत्वाचं, 31 मार्च नंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे डेलिबरेटली चाललंय सगळं, की एटीमध्ये पैसे ठेवणं हे सगळं काहीतरी डेलिबरेटली चाललंय, म्हणजे दाणून बोजून चाललंय असं काहीतरी. लोकांना संशय आहे की का असं होते, खरं तर सरकारने कारण सांगितलं पाहिजे. नोटबंदी झाल्यानंतर ही गोष्ट होती, स्वाभाविक होती, पण आता पुन्हा एकदा याच प्रकाराला एटीएममध्ये खडखड असणं, याला का सामोरं जावं लागतंय, हा देखील लोकांना प्रश्न सतावतो. आता आपण कोथरूड भागामध्ये आलेलो आहोत, इथं आपण बघूयात. कोथरूड ब्रँच आहे आणि इथं बँक पण आहे आणि इथं 24 आवर एटीएम असा बोर्ड आहे, पण इथं तर जर बघितलं तर आपण चक्क शटरच डाऊन आहे, म्हणजे एटीएम आउट ऑफ कॅश आणि शटर डाऊन आहे, याचा अर्थ इथं कॅश नाही आहे. म्हणजे आपल्याला बघायला मिळतं की काही ठिकाणी कॅश नाही असा बोर्ड लावला आहे, पण एटीएम सेंटर सुरू आहेत. इथं मात्र चक्क शटर जे आहे तेच खाली ओढलेलं आहे, त्यामुळं आत जाण्याचा प्रश्नच नाही. एकूणच काय आहे की सिंहगडोड असेल, दत्तवाडी असेल, डेक्कन असेल, कोथरूड असेल, वेगवेगळ्या भागामध्ये आपण जातो आहे, परंतु अशा पद्धतीनं एटीएममध्ये खडखडाट बघायला मिळतो आहे. नोटबंदीनंतर जी परिस्थिती उद्भवली होती ती आता पुन्हा एकदा उद्भवलेली आहे. अचानक काय झालं, लोकांना प्रश्न पडलेला आहे, उत्तरं मिळत नाही आहेत. साधारणतः 30-31 मार्च नंतर अशी परिस्थिती आहे असं लोकांचं म्हणणं आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त आयबीएन लोकमत. एटीएम मधनं पैसे काढायचे आहेत पण एटीएम मध्ये पैसेच नाही आहेत, आणि ही समस्या औरंगाबाद आणि नागपूरमध्ये देखील दिसून येते. राज्यभरात एटीएम मधून पैसे निघत नाहीत, काही ठिकाणी पैसे निघत आहेत. मी औरंगाबाद येथील एका एटीएम मध्ये आहे, या ठिकाणी पैसे निघत आहेत, मात्र 100 ची नोट नाही आहे, 2000 ची नोट काढावी लागते. ज्या लोकांना कमी पैसे काढायचे त्यांच्या हातात अजूनही पैसे पडत नाही आहेत. काही कस्टमर आताच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सर क्या करे तुम्ही, पैसे निघाले नाही निघाल रहा, 100 का नोट नाही, 2 टाइम झाले, 1000 का नोट आहे, 2000 का नोट आहे, क्या लपड़ा आहे. अच्छा तुमको कम निकालने की वो नहीं निकाल रहे, नहीं निकाल रहे ना. अच्छा 400-500 निकालने के अकाउंट में उतने है ही नहीं. हाँ सर, से फिर क्या करना. अच्छा 100 का नोट होना अपने को, तो वो मिल नहीं रहा. तुम भी चेंज के लिए चाहे थे कि हमको 100-100 के नोट निकालना था, अकाउंट में उतना था नहीं, मगर 100 रुपए के नोट निकल रहे नहीं, 2000 रुपए अवेलेबल है. अच्छा कल कितने एटीएम घूमे तुम? 10 घूमे अभी तक. SBI में भी नहीं हूँ. अच्छा तुम कितने एटीएम गए थे? SBI में ही गए थे, SBI से अभी इधर आए थे हम. इधर भी SBI में कैश नहीं है, कैश अवेलेबल नहीं है अभी. अच्छा एकंदर तो जितने पैसे आए थे 100 ची नोट है, आणखी एक आहे, क्या 2-3 दिन से दिक्कत पड़ रही है? बिजनेस में प्रॉब्लम आ रहा है, जा रहे पब्लिक, कैश नहीं है, अवेलेबिलिटी नहीं है. 10-10 यहाँ तक कि उस्मानपुरा से निराला बाजार घूम के आए पर कैश कोई भी एटीएम में नहीं था. कल परसों आज बहुत इश्यूज हो रहे हैं, क्योंकि ट्रांजेक्शन पे एक्स्ट्रा चार्जेस लगते हैं और बिजनेस में भी इफेक्ट हो रहा है कैश के. कितने एटीएम घूमे कल से? मैं खुद 8-10 ATM घूमा मेरे पर्सनल वर्क के लिए. अच्छा और उसमें निकल नहीं पाया ना 1000 ना 500 ना 100, कुछ भी नहीं था. नो कैश बाहर बैंक ने क्या नो कैश लिख दिया था. औरंगाबाद आता काही एटीएम मध्ये पैसे निघू लागलेत, मात्र त्या ठिकाणी 2000 रुपयाच्या वर काढले तरच ते पैसे निघत आहेत. यांनी 400-500 रुपये काढण्याचा प्रयत्न केला, ते पैसे निघत नाहीत. आपण बघितलं HDFC च्या एटीएम मध्ये काय अवस्था आहे. डिमॉनिटायझेशन नंतर 3-4 महिने झाले तरीही एटीएम व्यवस्था जी आहे ती सुरळीत झालेली नाही. नागपूरमध्ये आपण बघू शकतो की जवळपास 90% एटीएम जे आहेत ते बंद आहे. पंजाब नॅशनल बँक असो, बँक ऑफ बडोदा असो, ICICI बँक असो, सरकारी बँक असो किंवा कोऑपरेटिव्ह असो, कॉर्पोरेट बँक्स असो, या बँकांचे ATM सुरळीत नाही आहे. 90% बँकांच्या ATM मध्ये अशा पद्धतीनं लिहिण्यात आलेलं आहे की ATM जे आहेत ते बंद आहेत. अनेक ठिकाणी 2000-च्या नोट्स आहेत, अनेक ठिकाणी काही ठिकाणी बघितलं 100-च्या नोट्स नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. 43 डिग्रीपर्यंत तापमान आहे, मार्च महिन्यापासूनच एवढं तापमान आहे, एप्रिलमध्ये त्यापेक्षा जास्त आहे, पण त्रास जो आहे तो असाच कायम आहे. त्यामुळे कॅश नाही आहे असे बोर्ड ठळकपणे लिहिण्यात आलेलं आहे. हे जे ATM आपण बघतोय बर्डीवरचं, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदाचं ATM आहे, आणि या ATM मध्ये जवळपास या ठिकाणी 6-7 मशीन्स आहे, पण या 6-7 मशीन्सपैकी एकही मशीन या ठिकाणी सुरू नाही आहे.
हे एटीएम कम या ठिकाणी व्यवस्था पण आहे पैसे जमा करण्याची, पण डिपॉझिट मशीन सुद्धा अशा पद्धतीनं या ठिकाणी बंद असल्यामुळे आपण बघू शकतो लोकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की या ठिकाणी ते लोक आलेले आहेत आणि अनेक लोकांना उन्हामध्ये पायपीट करावं लागतंय. काय सांगाल तुम्ही, किती त्रास या ठिकाणी, किती एटीएम फिरून तुम्ही या ठिकाणी आला त्रास तुम्हाला? दोन तीन लगीत एटीएम फिरलो मी त्याच्याकडे. ते सध्या कोणीकडे पैसे नाही आहे आणि आता ह्याकडे आलो तर याच्यातही 100 नोटं तर नाहीच आहे, बोर्ड लागलेले आहे आणि काय कोणीही मशीन चालू नाही आहे. ते सध्या डिपॉझिट मशीन आहे त्याच्यानुही कधी कधी पैसे निघतात, पण मी कार्ड लावल्याने त्याच्यातही आउट ऑफ सर्व्हिस सांगित आहे आणि असा खूप त्रास होत आहे. आता येथे उन्हाळ्यात कुठं जाऊ आपण पैसे काढायसाठी? आणि ते लिमिट पण आली आहे की तीनदापेक्षा आपण ट्रान्झॅक्शन करू शकत नाही कोणी बँकात एटीएममधून. तर आता ते पाहतानी आपल्याच बँकेतूनही काढता येईल आपल्याला पैसे, ते विचार करता मी इथे आलो आणि इथे बंद आहे. आपण बघू शकतो की नागपूरमधले जवळपास 90% एटीएम अशा पद्धतीनं बंद आहे आणि जे बाकी नागपूरच्या व्यतिरिक्त जे डी क्लास सिटीज आहे गडचिरोलीपासून ते भंडाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी यापेक्षाही परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे उन्हामध्ये पायपीट करून एटीएम शोधावं लागतंय आणि एटीएम शोधल्यानंतर त्या ठिकाणी असे बोर्ड्स पाहायला मिळतात की एटीएम मशीन जी आहे ती बंद आहे. त्यामुळे हा त्रास केव्हा संपणार हा प्रश्न विचारला जातोय. पुढे जाणली प्रशांत मोहिते साहेब, प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. यानंतर इथेच थांबणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत.